भारतरत्न महामानव डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांची 132वी जयंती। या जयंतीच्या निमित्ताने आपले रेटले वारणा गावामध्ये आपल्या ग्रामपंचायतीच्या वतीने प्रथमच मी डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करते आणि मी माझ्या विचारांना सुरुवात करते। खरं तर शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा एक थोर मौलिक विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय जनतेला दिला। आपल्या सिद्धार्थनगरमधील समाज मंदिरामध्ये जो कार्यक्रम झाला थोड्याच वेळापूर्वी, तिथेही भरपूर मोठ्या संख्येने माझे सर्व बांधव उपस्थित होते। डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर जे आहेत, त्यांनी लहानपणापासूनच प्रतिकूल परिस्थितीमधून शिक्षण घेतलं आणि वाचनाचा छंद होता। अगदी रस्त्यावरच्या पथदिव्याच्या प्रकाशात वाचणारे, अभ्यास करणारे आंबेडकर आणि त्यानंतर शिक्षणासाठी प्रतिकूल परिस्थितीमध्ये पालकांनी केलेली धडपड आणि त्यानंतर छत्रपती शाहू महाराज असतील किंवा सयाजीराव गायकवाड या संस्थानांनी त्यांना मदत केली आणि त्यामुळं परदेशात जाऊन बॅरिस्टर झालेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या बुद्धिचातुर्याचा किंवा प्रगल्भ बुद्धीचा वापर आपल्या या भारत देशातील जनतेला व्हावा म्हणून त्यांनी आपल्या या भारतीय राज्यघटनेचा जो मसुदा तयार केला आणि त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असं त्यांना म्हटलं जातं। जगातील सर्वश्रेष्ठ ज्या घटना आहेत किंवा राज्यघटना आहेत त्या राज्यघटनांचा अभ्यास केला आणि सर्वोत्कृष्ट विचार एकत्रित केले आणि त्यामुळंच भारताला एक सर्वोत्कृष्ट दर्जाची राज्यघटना मिळाली। ज्या राज्यघटनेमध्ये अनेक कलम आहेत, परिच्छेद आहेत आणि प्रत्येक कलमानुसार आपल्या ह्या लोकशाहीतील राज्यकारभार चालवलं जातं। लोकांनी लोकांच्यासाठी लोकांच्या करवी चालवलेलं राज्य म्हणजेच लोकशाही आणि या लोकशाहीचा जो गाढा आहे किंवा लोकशाही जी आपली भारतातील सर्वोत्कृष्ट लोकशाही म्हणून गणली जाते, किंबहुना जगातील 2 नंबरचा लोकसंख्येच्या बाबतीतला देश, जगामध्ये 196 देशापैकी चीन 1 नंबरला आणि भारत 2 नंबरला, म्हणजे प्रचंड महाकाय खंडप्राय जो देश आहे त्या देशाची राज्यघटना आणि त्या राज्यघटनेला असलेलं महत्व हे अनन्यसाधारण आहे। प्रत्येक KG to PG म्हणजे अंगणवाडीपासून अगदी पोस्ट ग्रॅज्युएट लेवलपर्यंत विद्यापीठाच्या पुस्तकांमध्ये सुद्धा पहिल्या पानावरती भारतीय राज्यघटनेची प्रीअम्बल म्हणजे प्रस्तावना आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की ते किती महत्त्वाचे। अनेक वर्ष, 2 वर्ष जवळजवळ 11 महिने अशी त्याचा अभ्यास केला गेला, ती लिहिली गेली आणि नंतर त्याची अंमलबजावणी 1949 झाली। भारतीय राज्यघटना जी आहे ती समर्पित करत असताना एक फार मोठा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि घटना समितीचे अध्यक्ष, मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि त्याचबरोबर त्यांची जी कमिटी होती त्यांच्या पुढे एक ग्रेट विजन होतं, म्हणजे भारतानं कोणत्या दिशेनं जायचं, कोणत्या तत्वानुसार राज्य करायचं। तर त्याच्यामध्ये न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता ही मूलतत्वे आहेत घटनेतली आणि त्यामुळं प्रत्येक दीन दलित, अगदी महिला वर्ग, मागाशीच मी सांगितलं की 50% समाज म्हणजे महिला आणि तो जर आत्मनिर्भर झाला तर आपला समाज आत्मनिर्भर होऊ शकतो, देश आत्मनिर्भर होऊ शकतो। महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण फक्त म्हणून चालत नाही तर आरक्षणानुसार, म्हणजे जो दुर्बल घटक आहे त्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आंबेडकरांनी सांगितलेली जी तत्व आहेत, सर्व समाज जो आहे तो एकनिष्ठतेच्या डाळिंबाप्रमाणे, बांधणीप्रमाणे राहायचा असेल तर आपल्याला सर्व घटकांना समान न्याय देणं गरजेचं आहे, समता येणं गरजेचं आहे आणि मुख्य प्रवाहामध्ये ते सर्व घटक राहणं यासाठी महिलांना आरक्षण असेल, दुर्बल घटकातील काही समाजाला आरक्षण असेल, हे त्यांनी फार महत्वाचे विचार मांडले। अगदी शाहू, फुले, आंबेडकर ह्या त्रिसूत्रीने काय केलेलं आहे, छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये अनेक जाती धर्माच्या मुलांना एकत्रित शिक्षण घेण्यासाठी बोर्डिंगची व्यवस्था केली, त्याचबरोबर त्यांनी शेतकऱ्यांचा विचार केला, शेतकऱ्यांसाठी पाण्यासाठी शेतीच्या त्यांनी धरणं बांधली, पण त्यांच्यानंतर सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले यांनी तरी पारतंत्र्याच्या काळामध्ये शेतकऱ्यांचा आसूड हा हे जे पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं दैन्य, दारिद्र्य, अंधश्रद्धेला बळी पडणं
आणि त्या शेतकऱ्यांनी कोणत्या पद्धतीने शेती केली तर तो उद्धार येईल याची मांडणी केली आहे. महात्मा ज्योतिबा फुले तर म्हणतात विद्या ही फार महत्त्वाची आहे. जसं आंबेडकरांनी सांगितलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो हे वाघिणीचं दूध म्हणजे शिक्षण घेतो किंवा पितो तो अन्यायाविरुद्ध गुरगुरल्याशिवाय राहत नाही. म्हणून शिक्षण घेणं ही काळाची गरज आहे. मुख्य प्रवाहामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती शिक्षित पाहिजे. आता तर आपण 21व्या 22व्या 23व्या शतकाकडे ज्यावेळेला झेप घेतोय अगदी ग्लोबलायझेशन मध्ये ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी मध्ये रोबोटिक्सचं युग आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं युग आहे आणि या युगामध्ये आपल्याकडं प्रत्येक व्यक्ती ही शिक्षित पाहिजे. फक्त शिक्षितच नाही सुशिक्षित पाहिजे आणि सर्वात महत्वाचं जो कोणी शिक्षण घेतोय त्यानं स्वतःच्या शिक्षणाचा उपयोग समाजासाठी केला पाहिजे. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशात गेले, बॅरिस्टर पदवी घेतली आणि त्या अनेक पदव्या घेतल्या आणि त्यांचं वैयक्तिक स्वतःचं ग्रंथालय हे भारतामधलं एकमेव मोठं ग्रंथालय आहे. अनेक पुस्तकं आहेत. वाचन चळवळ पुढं नेणं, पुस्तकं वाचणं, जे लोक पुस्तकं वाचतात त्यांची मस्तकं ठिकाणावर राहतात आणि ज्यांची मस्तकं ठिकाणावर आहेत ते कोणासमोरही नतमस्तक व्हायची वेळ त्यांना येत नाही. म्हणून पुस्तकं वाचन करा, शिक्षण घ्या. शिक्षणाला तरुणोपाय, शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही. शिक्षण घेतल्यामुळं मनुष्यत्व येते, पशुत्व हरते असं सावित्रीबाई फुलेंनी सांगितलेलं आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंनी तरी असं सांगितलं विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ताविना क्षुद्र खचले, एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले. अविद्या म्हणजे शिक्षित नसणं. ज्यावेळेला अशिक्षित अज्ञानी राहतो समाज त्यावेळेला अंधश्रद्धा फोफावतात, त्यावेळेला अन्यायाला बळी पडतो तो समाज. आणि म्हणूनच शिक्षण ही काळाची गरज आहे आणि त्याचं महत्त्व सांगणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आजच्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपल्या समाजाला तारू शकतात. राज्यघटनेच्या बाहेर कोणीही जाऊ शकत नाही. राज्यघटनेनुसार, संविधानानुसार, संविधानाची प्रत जी आहे त्या संविधानाच्या प्रतीमध्ये असलेली कलम आहे त्याच्यानुसार राज्यकारभार होणं. अगदी ग्रामपंचायत असू दे, पंचायत समिती असू दे, जिल्हा परिषद असू दे, आपलं राज्याचं राज्य विधान भवन असू दे, लोकसभा राज्यसभा ही सर्व ग्रह ही आपल्या संविधानामध्ये दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार चालतात. तिथं असणारा प्रत्येक व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्या समितीचे सर्व जे पदाधिकारी होते त्यांनी लिहिलेल्या घटनेनुसार आणि त्या मसुद्यानुसार आपला राज्यकारभार सुरू आहे. आणि म्हणूनच शासन, प्रशासन आणि सर्व जनता यांनी एक लक्षात ठेवला पाहिजे की 14 एप्रिल हा दिवस फक्त जयंती नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं पारायण करणं, जसं आपण शिवछत्रपतींच्या विचारांचं पारायण करतो, जागर करतो, अगदी तशा स्वरूपाचा जागर होणं. प्रत्येकाला तत्व माहिती असणं ही काळाची गरज आहे. न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता, एक स्वातंत्र्य शब्द जरी घेतला तरी पारतंत्र्य काय होतं? ज्यांनी घरादारावरती तुळशीपत्र ठेवलं आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वतःचं बलिदान किंवा आहुती दिली त्यांना माहिती आहे स्वातंत्र्याचं महत्व. आता आपण स्वातंत्र्यात जगतोय, त्याची फळं चाकतोय, पण ते स्वातंत्र्य मिळालं कसं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधीजी, त्याचबरोबर पंडित नेहरू, लोकमान्य टिळक, लाला लजपतराय आणि सरदार वल्लभभाई पटेल अशा अनेक दिग्गज व्यक्तिमत्वानी, महान व्यक्तिमत्वानी स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलं आणि त्यामुळंच भारत देशाला अशा पद्धतीचे थोर विचारवंत पूर्वीचे जे लाभले त्यांनी दिलेली राज्यघटना असेल तर ती काळानुरूप अनेक वर्ष पुढच्या जी काळानुरूप बांधली गेलेली, ज्याची बांधणी केलेली आहे ती राज्यघटना आपल्याला मिळाली. खरं तर प्रत्येक तळागाळातील खेड्यांपर्यंत, खेड्यांचा भारत देश, त्या खेड्यांपर्यंत हे विचार पोहोचणं, तळागाळापर्यंत पोहोचणं आणि ते प्रशासकीय आणि शासकीय व्यक्तींनी मांडणं ही काळाची गरज आहे. राजकीय, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, संशोधन प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आणि मुलींचा वावर तितकाच महत्त्वाचा आहे की जे आपल्याला राज्यघटनेनं सांगितलेलं आहे. महिला आत्मनिर्भर झाल्या, सक्षम झाल्या तर ते कुटुंब आत्मनिर्भर होईल. महिला कोणत्याही बाबतीत बुद्धीनं कमी नाहीत, शारीरिक क्षमतेनं कमी नाहीत, पण आणि पण तिला संधी मिळणं, महिलेला संधी मिळणं, मुलीला संधी मिळणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणूनच आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रत्येक वर्गातील विद्यार्थिनींसाठी वेगळी शिष्यवृत्ती आहे की मुली या प्रवाहात याव्या. शिक्षण तिचं अपुरं राहता कामा नये आणि लग्नानंतर सुद्धा ती मुलगी आत्मनिर्भर व्हावी यासाठी बचत गट, शासकीय बचत गट असतील आणि त्याचबरोबर आशा सेविका, अंगणवाडी सेविका,
आरोग्य कर्मचारी आता महिलांना जास्त प्राधान्य दिलेलं आहे, कारण एक महिला जे तळागाळापर्यंत सेवाभावी वृत्तीनं काम करू शकते तेवढं दुसरं कोणीही करू शकत नाही, म्हणून अंगणवाडी सेविका असतील, आशा सेविका असतील, आरोग्य कर्मचारी असतील, त्या सर्वांना शासन काय करते प्राधान्यानं जी महत्वाची कामं राबवायची ती देते, आणि म्हणूनच आजच्या दिवशी त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला मी विनम्र अभिवादन करते आणि रेठरे वारणा ग्राम पंचायतीच्या वतीनं परत एकदा साष्टांग दंडवत। त्याचबरोबर आज मी अशी विनंती करू इच्छिते की रेठरे ग्रामस्थाने सर्वच अगदी सिद्धार्थनगर, जोंदळेवाडी, भराडवाडी, निकमवाडी, माळवस्ती आणि गावठाण रेठरे या प्रत्येक गावच्या घटकानं एक विचार करणं गाळाची गरज आहे की आपला गाव आमचा विकास जर व्हायचा असेल तर राज्यघटना म्हणजे काय, संविधान म्हणजे काय त्याचा अभ्यास करणं आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन म्हणजे ते प्रत्येकापर्यंत पोहोचवणं हे आपली जबाबदारी आहे। एक महत्वाचा भारताचा एक आदर्श नागरिक म्हणून एक घटक म्हणून ती माझी जबाबदारी येते आणि मी प्रथम नागरिक सरपंच म्हणून सर्वांना आवाहन करू इच्छिते की आज जर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कृतिशील वारसदार व्हायचं असेल तर त्यांचे काही विचार जरी आपण अंगीकारले तरी त्यांना खऱ्या अर्थानं आदरांजली त्यांच्या स्मृतींना वंदन केल्यासारखं होईल। परत एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस वंदन करते, मी माझं मन थांबवते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय।